AWS आरक्षण रद्द करना ये राज्य सरकार का अधिकार नहीं है। हम मराठा आरक्षण चाहते हैं और आरक्षण मिलने पर ही समाज को न्याय मिलेगा। AWS आरक्षण सभी आर्थिक रूप से कमजोर वर्गों के लिए है। इससे लगता नहीं है कि इससे मराठा समुदाय को न्याय मिलेगा, इसलिए सरकार यह बताए कि वह मराठा आरक्षण देने के लिए क्या कदम उठाएगी। ऐसा कड़ा सवाल मराठा आरक्षण के याचिकाकर्ता विनोद पाटिल द्वारा राज्य की सरकार को किया गया है। AWS च्या बाबत राज्य सरकारने काहीतरी निर्णय घेतल्याचं मला कळालं। मी अगोदरही स्पष्ट केलं, आजही स्पष्ट करतो, AWS आरक्षणामध्ये कोणी यावं व कोणी येऊ नये याचा अधिकार राज्य सरकारला नाहीये। जो समाज खुल्या प्रवर्गात येतो, मग तो मराठा असेल, मुस्लिम असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, कोणताही समाज असेल, त्या समाजाचा विद्यार्थी AWS आरक्षणामध्ये भाग घेऊ शकतो। मागच्या काळामध्ये देखील राज्य सरकारच्या वतीने अशीच चूक करण्यात आली होती की मराठा विद्यार्थ्यांना AWS मधून रोखण्यात आलं होतं। माझा राज्य सरकारला प्रश्न असा आहे की आम्ही मराठा आरक्षणाची मागणी करतोय, त्याबाबत आपल्याकडे काय पर्याय आहे याची स्पष्टता आपण द्यावी। AWS आरक्षणचा अर्थ असा आहे की आर्थिकरित्या जे कमकुवत असतील आणि ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसेल अशा कुठल्याही समाजाचा विद्यार्थी AWS मध्ये भाग घेऊ शकतो। याच्या पलीकडे एखाद्या विद्यार्थ्याला जर दुसऱ्या आरक्षणाचा लाभ मिळत असेल आणि त्याची इच्छा असेल आणि त्याची आर्थिकरित्या तो कमकुवत असेल तर तो देखील AWS मध्ये भाग घेऊ शकतो। त्याच्यावर मराठा आरक्षणाचा आणि AWSचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही। मराठा आरक्षणामध्ये वयाच्या मर्यादेचा फायदा मिळतो, मराठा आरक्षणामध्ये 12 आणि 13% आरक्षणाचा फायदा मिळायचा, AWS आरक्षणामध्ये 10% सर्व जातीचे विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकता। त्यामुळे मी राज्य सरकारला अशी विनंती करतो की AWS देणे न देणे आपला अधिकार नाहीये, हा देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना हा अधिकार आहे। यामुळे मराठा आरक्षणासाठी आपण काय पर्याय देऊ शकतो याच्याबद्दल आपण स्पष्टता करावी।